मित्रांनो नमस्कार. कृषी विषयक, बँकिंग विषयक, कायदे विषयक आणि त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारच्या नवनवीन शासन निर्णयांसंदर्भात, नवनवीन कल्याणकारी योजनांसंदर्भात माहिती देणाऱ्या आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 2015 शेतकऱ्यांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना सुरू केली होती. मात्र मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने ही योजना बंद करण्यासंदर्भातला निर्णय हा घेतलेला आहे आणि त्या संदर्भातले शासनाचे परिपत्रक देखील जाहीर झालेले आहे. चला तर मित्रांनो बघूया नेमकी ही योजना कोणती आहे आणि नेमकी कुठल्या कारणांमुळे महाराष्ट्र शासनाने ही योजना बंद केलेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे 5 ऑगस्ट 2020 हे शासन निर्णयाचे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकान्वये बळीराजा चेतना अभियान योजना ही बंद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही जी योजना आहे ही 2015 उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे. मित्रांनो, पथदर्शी प्रकल्पांतर्गत शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या जिल्ह्यांकरिता विविध उपाय योजना ह्या राबवायच्या असतात आणि त्या अनुषंगाने उस्मानाबाद व यवतमाळ या दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती आणि 24 जुलै 2015 एक शासन निर्णय काढून त्या शासन निर्णयान्वये बळीराजा चेतना अभियान ही योजना त्या ठिकाणी राबवली जात होती. मात्र मित्रांनो, ही योजना आता बंद करण्यात आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की या योजनेचा मुख्य उद्देश या दोन जिल्ह्यांमध्ये ज्या काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. मात्र मित्रांनो, सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मागील 5 वर्षांचा शासनाने आढावा घेतला तर असं लक्षात आले की ही योजना त्या ठिकाणी प्रभावी परिणाम ही करत नाही आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात त्या ठिकाणी घट व्हायला पाहिजे ती समाधानकारकरित्या ती घट दिसून आलेली नाही आणि त्यामुळेच मित्रांनो, ही योजना त्या ठिकाणी परिणामकारक नसल्यामुळे ही योजना महाराष्ट्र शासनाने बंद केलेली आहे.